मित्रांनो, मी निलेश सदा तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आणलेला आहे तर तो थोडाफार आपण तुम्हाला कन्फ्युजिंग ज्या व्हरायट्या होतात म्हणजे त्याबद्दल आजचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत. आता कन्फ्युजिंग व्हरायट्या कोणत्या त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. स्पेशली हॉर्टिकल्चरच्या ज्या काही व्हेजिटेबल्स असतील, फ्रुट्स असतील, याच्या आपण काय बघणार होतो, कन्फ्युजिंग व्हरायटी. कन्फ्युजिंग व्हरायटी म्हणजेच काय? तर फॉर एक्झाम्पल काय होते की दोन व्हरायटीचं नाव, फॉर एक्झाम्पल पुसा बिंदू, आता इथं बघा काय म्हटलेलं आहे, पुसा बिंदू, इथं म्हटलेलं आहे आर्का बिंदू, तर ह्या थोड्या कन्फ्यूज होत आहेत. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करत आहोत, विथ इमेज त्या सगळ्या व्हरायट्या ज्या एका त्याला दोन दोन म्हणजे दोन नावाच्या वेगवेगळ्या व्हरायट्या आहेत आता, तर त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आपल्याला माहिती आहे की कृषी सेवकसाठी आता वेळ कमी आहे. चार पाच गोष्टी मी सांगतो व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी. बघा, पहिली गोष्ट, कोणताच टॉपिक सोडू नका. अलग लक्षात, पहिली गोष्ट काय की कोणताच टॉपिक सोडायचा नाही आहे. तुम्हाला मायनरसुद्धा आहे तर ते सुद्धा करायचं, जवळपास 12-13 क्वेश्चन्स मायनरला असतील. अलग लक्षात, मायनर्समध्ये आता मी डिटेल नाही सांगत एवढं, दुसरा एक व्हिडिओ बनवेल, त्याच्यावर 12-13 प्रश्न राहतील. म्हणून मायनर कोणत्या गोष्टी सोडायच्या नाही. तर दुसरा एक महत्त्वाचा की सराव करा. अलग लक्षात, सराव करा म्हणजे अभ्यास करत आहो आपण, पण जर सराव नसेल करत तर प्रॉब्लेम होईल. कारण सरावानं काय होते, आपण किती मार्क आपल्याला थोडे कमी येत असतील तरी प्रॉब्लेम नाही आहे, पण सरावानं काय होते, काही गोष्टी नवीन माहीत होत्या ज्या आपण तो टॉपिक वाचलेला असतो पण कदाचित नसते. आपल्या टेस्टमध्ये त्या गोष्टी आपण दिलेल्या आहेत बऱ्याचशा. तिसरी गोष्ट, नवीन काही आता करण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे नवीन म्हणजे एखादा आता नवीन कुठं बुक आलं आहे मार्केटमध्ये काहीतरी वाचायला लागलं, असं काही करण्याचा प्रयत्न करू नका. जे आहे त्याला रिव्हिजन्स करा. चौथी गोष्ट आहे की तुमच्याकडे शॉर्ट नोट्स काढा स्वतःच्या. एक छोटीशी डायरी घ्या आणि तुम्ही एखादा टॉपिक वाचत असाल त्याच्यावर तुम्हाला नसेल लक्षात राहील किंवा त्याला रिव्हिजनची गरज आहे, तर अशा याच्या शॉर्ट नोट्सवर तुम्हाला काढायचे आहेत. अलग लक्षात. आणि पाचवी गोष्ट जी महत्त्वाची आहे ते म्हणजे स्वतःचा कॉन्फिडन्स. म्हणजे स्वतःकडं तो कॉन्फिडन्स राहू द्या. बरेच जण आता मला मॅसेज टाकतात की सर किती फॉर्म आले आहेत, किती कट ऑफ लागेल, तुम्हाला काय करायचं, त्या गोष्टीचं काहीच नाही. प्रामाणिकपणे अभ्यास करा, म्हणजे स्वतःचा कॉन्फिडन्स राहू द्या. अलग लक्षात. तर ह्या पाच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. अलग लक्षात. आता चला व्हिडिओ स्टार्ट करू. सगळ्यात प्रथम आजचा जो व्हिडिओ बनवलेला आहे, तर या व्हिडिओमध्ये सगळे तुम्हाला इथं काय दिलेले आहेत, आपण म्हणजे इमेज दिलेले आहेत. जसं आता बॉटल गार्ड झालं, वा ब्रिंजाल झालं, कांदा, म्हणजे तुम्ही त्या इमेज बघता, यांना अजून तुम्हाला ते कायमचं लक्षात राहील. अलग लक्षात. आणि ही PPT बनवण्यासाठी खूप वेळ लागलेला आहे. आमच्या मॅडमनं आम्हाला सहकार्य केलं, त्याच्यामुळं चॅनलला लाईक करा मित्रांनो, कारण एखादा PPT बनवायला खूप वेळ लागतो. तर लाईक करणं तर हे फ्री आहे, आणि तुम्हाला जर आवडला तर मात्र शेअरसुद्धा करा. कमेंट्समध्ये सुद्धा तुम्ही जर टाकला की सर व्हिडिओ, तर आम्हाला तेवढीच त्यांना काय भेटेल, आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी अजून एक प्रोत्साहन भेटेल. ओके, तर चला स्टार्ट करायचं आहे. तर पुसा बिंदू व्हरायटी आहे, तर पुसा बिंदू ही व्हरायटी कशाची आहे, तर पिसा बिंदू ही ब्रिंजाल म्हणजे वांग्याची व्हरायटी आहे. आपण मराठीत इंग्लिश दोन्ही याच्यात घेतलं, कारण डिप्लोमा आणि डिग्री दोघायलाही काम येणार आहे ही PPT. अलग लक्षात. त्याच्यानंतर आर्का बिंदू कशाची आहे, तर आर्का बिंदू ओनियनची आहे. आता एक गोष्ट मी तुमचा इथं क्लिअर करणार आहे, माहिती असेल काही जणांना प्रामाणिकपणे माहितीसुद्धा नसेल. तर हॉर्टिकल्चर जे वाले असतील स्टुडंट त्यांना माहिती असेल, पण मे बी असेल नसेल आपल्याला गरज नाही आहे, पण मी क्लिअर करणार आहो. कारण काय मित्रांनो, तुम्ही ऑलवेज ज्या वेळेस आर्का हे नाव वाचता, आर्का, तर आर्का हे का दिलेलं आहे हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. थोडं याचं हिस्ट्री सांगतो मी तुम्हाला. आता बघा, ज्या काही आर्काच्या व्हरायट्या असतात त्या कुठून डेव्हलप झाल्या आहेत, तर त्या झालेल्या आहेत IIHR. आता IIHR काय आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च, जी कुठे आहे मित्रांनो, बेंगळुरूला एक. अलग लक्षात. मग ही जर बेंगळुरूला असेल तर IIHR प्रत्येक ज्या वेळेस काय करते, प्रत्येक एखाद्या त्याची व्हरायटी डेव्हलप होते, तर त्यावेळेस त्याच्यासमोर आर्का लिहिते. म्हणजे आर्काचं मिनिंग काय आहे, तर याचा थोडासा हिस्ट्री बघा मित्रांनो. बेंगळुरूमध्ये नंदी हिल्स नावाच्या टेकड्या आहेत, आणि या नंदी हिल्स नावाच्या टेकड्यांमधून काय होते, आर्कावती नावाची नदी वाहत जाते. आणि ही आर्कावती नदी कुठंपर्यंत वाहत जाते, तर जे आपलं IIHR हे जे स्टेशन आहे, तर इथं हेसर घाट जवळपर्यंत ती वाहत जाते. म्हणजे कुठून वाहते ही, तर बेंगळुरूमध्ये त्या नंद म्हणजे त्या नदीचा जन्म कुठं होतो, नंदी हिल्स टेकड्यामधून बेंगळुरूमधल्या, आणि तिथून त्या नदीचा जन्म झाल्याच्या नंतर ती वाहत जाते कुठंपर्यंत, हेसर घाटपर्यंत. आणि हेसर घाटजवळच हे IIHR आहे, आणि म्हणून
तिथून ज्या व्हेरायट्या रिलीज होतात मित्रांनो, त्या त्याला आर्का नाव देतात. आता याच्यानंतर कुठेही आर्का नाव आलं तर तुमच्या ही गोष्ट लक्षात असली पाहिजेत. आणि जवळपास ह्यो एरिया जर बघितला, हे IIHR आहे ना, तर याचा जवळपास 263 हेक्टर, हा 263 हेक्टर लँड आहे. आणि याच्यावर सगळे यांच्या नवीन संशोधन जे असते ते याच्यावर चालते. म्हणजे खूप मोठं या इन्स्टिट्यूटचं हे आहे, काम महत्त्वाचं आहे. अलग लक्षात, तर आय थिंक तुम्हाला हे समजलं असेल. नक्कीच कोणाला माहिती नसेल तर त्याला समजलं असेल, ज्यांना माहिती असेल त्यांना काही प्रॉब्लेमच नाही आहे. ओके, तर आर्का आता तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता ही आर्का बिंदू अजून हिचं एक वैशिष्ट्य आहे या व्हेरायटीचं, ही एक्सपोर्ट व्हेरायटी आहे. कशी आहे मित्रांनो? एक्सपोर्ट व्हेरायटी आहे. का बरं? कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पंजंड खूपच तिखट आहे. पंजंड म्हणजे काय? खूपच तिखट आहे हा कांदा. आलं लक्षात? हा कांदा कसा आहे? खूपच तिखट आहे, खूपच पंजंट आहे. आणि दुसरं गोष्ट, एकदम याला रेड डार्क कलर येतो. अजून बघा बघा, हायली पंजंट म्हणजे खूपच जास्त आपण म्हणू की तिखट आहे हा कांदा. साईज मीडियम आहे. आलं लक्षात? आणि त्याचा कलर जो आहे तो एकदम डार्क आहे. एकदम डार्क म्हणजे रोज सारखा, रोज कसा रेड असते ना तसा एकदम डार्क याचा कलर आहे. आणि ही दोन्ही सीझनमध्ये येते, खरीप सीझनमध्ये सुद्धा येते, रब्बी सीझनमध्ये सुद्धा ही व्हेरायटी येते. आणि याचा कलरसुद्धा अट्रॅक्टिव्ह आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे ही एक्सपोर्ट केला जाते. कुठं? मलेशिया, सिंगापूर या ठिकाणी ही एक्सपोर्ट केला जातो. अलग लक्षात? तर ही माहिती तुम्ही इथं लक्षात ठेवा. आर्का बिंदू, मी हॉर्टिकल्चरचा नाही आहे, माझं ग्रॅज्युएशन BSc ॲग्रिकल्चर आहे, पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. काही कोणताही सब्जेक्ट असला तरी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर हे बघा, इथं तुम्हाला ही नवीन माहिती भेटलेली आहे. ओके, त्याच्यानंतर एक पुसा नवीन. आता पुसा नवीन ही आहे बॉटल गार्डची. बॉटल गार्ड म्हणजे भोपळा. अलग लक्षात? आता बघा, काही ठिकाणी थोडं जर काही मिस्टेक झाली असेल तर ते तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा, कारण आमच्या मॅडमनं बनवलेल्या आहेत त्या PPT, त्यांनी माहिती घेऊन तर काही झाला असेल मिस्टेक तर मला कमेंट्समध्ये टाका. ओके, बघा, बॉटल गार्ड्स म्हणजे याची एक व्हेरायटी आहे. पुसा नवीन ही कशाची जात आहे तर तुम्हाला लिहायचं बॉटल गार्ड. बॉटल गार्ड म्हणजे भोपळा. याला आपण लौकी सुद्धा म्हणतात. कुठं कुठं? लौकी. की लौकीची भाजी खात नसतात, बरेच जण खात नाहीत, पण जे मेसमध्ये जेवतात ते खातात, त्यांना देतात लौकीची भाजी. पण खूप छान आहे, याच्यात मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत, खाल्लीच पाहिजे. त्याच्यात डायबिटीजवाले पेशंट असतील, कॅन्सरवाले असतील, यांच्यासाठी महत्त्वाची मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यामुळे लौकीची भाजी खाल्ली पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो, त्याचा ज्यूससुद्धा पितात. तर बघा, पुसा नवीन ही कुठलची बॉटल गार्डची वेळ आहे. आता पुसासुद्धा माहिती आहे आपलं, रिसर्च स्टेशन पहिलं बिहारला होता, नंतर शिफ्टेड झालं इथे नवी दिल्लीला, जे आज IRI म्हणून आपण त्याला ओळखतो. पण पहिलं पुसा आहे ॲक्च्युअली बिहारमधलं ठिकाण आहे, किंवा पहिलं रिसर्च स्टेशन आहे इंग्रजाच्या काळात चालू केलेलं. ओके, दुसरे नवीन व्हेरायटी. आता नवीन जर म्हणसाल नसती तर ती टोमॅटोची आहे. आणि पुसा नवीन जर विचारलं तुम्हाला तर ती लिहायचं बॉटल गार्ड. बॉटल गार्ड आता तुम्हाला इमेजच्या सहाय्यानं दाखवत आहे मी. अलग लक्षात? इमेजच्या सहाय्यानं दाखवत आहे. ओके, नेक्स्ट, ही जी काही PPT आहे, म्हणजे ह्या PPT ज्याने आपल्या टेस्ट सिरीज घेतलेल्या आहेत ना, तर त्यांना ह्या ही PPT त्याच्यात मी PDF तुम्हाला देईल. ओके, आणि सराव करा, मी सांगितलंच होतं, एक छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट करतो. आपली जी टेस्ट सिरीज आहे, तर मी उद्या म्हणजे 1 तारीख आणि 2 तारीख, बघा, 1 जानेवारी आणि 2 जानेवारी, 1 जानेवारी आणि 2 जून, या दोनच दिवसासाठी फक्त याची प्राईस 175 रुपये केली आहे मित्रांनो. काहीच मोठी प्राईस नाही. तुम्ही दुसऱ्या कोणाच्या लावल्या असतील टेस्ट मान्य आहे, पण बघा इकडलेही तुम्हाला क्वेश्चन्स भेटतील. 175 रुपये प्राईज आहे. कारण मित्रांनो, नंतर जर आपला मेरिट जर 2 ते 3 मार्काने जर आपला मेरिट जर गेला 2 ते 3 प्रश्नानं, तर मग मात्र आपल्याकडं त्यावेळेस पश्चाताप करून फायदा नाही. तर न्यू इयर ऑफर देत आहे, 1 ते 2 जानेवारीलाच ऑफर आहे. तुम्हाला काय करायचं आहे तर आपलं सदार EAgri प्लॅटफॉर्म हे ॲप डाउनलोड करा प्ले स्टोरहून. सदार EAgri, जे आपलं यूट्यूबचं नाव इथेच आहे, सदार EAgri प्लॅटफॉर्म हे ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये स्टोअरमध्ये जा आणि ह्या टेस्ट सिरीज परचेस करा. 75 रुपयेच प्राईज, 175 रुपयेच प्राईस ठेवलेली आहे, तुम्ही तिथून घेऊ शकता. ओके, आणि मी 2 ते 3 जानेवारीलाच याचा PDFसुद्धा तुम्हाला देत आहे. ओके, तर सरावासाठी घ्या. आणि टेस्ट सिरीजमध्ये काय झालेलं आहे की एखादा 2 क्वेश्चनचं ते जे आपला आन्सर की असते ते त्याच्यात समजा 3 टाईप करायचं तर 4 टाईप केला जाते. असं जर काही झालेलं आहेत प्रश्न मुलांनी मला सांगितले तर ते माझ्यापर्यंत मला व्हॉट्सअपला कळवा, मी त्याच्यात करेक्शन्स करून एक पेज करेक्शनचा पेज बनवून ते तुम्हाला फॉरवर्ड करेल. म्हणजे तुमचा मार्क जर आला कदाचित तो प्रश्न तर जाणार नाही. ओके, तर ही हा सुद्धा कोर्स घ्या. डिप्लोमा बेसिसवर एकदा 1070 प्रश्न उत्तरण हा सुद्धा आहे. तर हे 2 दिवस ऑफर दिले आहे. सध्या आपल्याला माहिती आहे 205 रुपयाची ही टेस्ट सिरीज पडत आहे. तर आता मी ऑफरमध्ये फक्त 2 दिवस आहे, नंतर देणार नाही आहे. तर ही तुम्ही तिथून परचेस करा, आपलं ॲप डाउनलोड करा. ओके, नेक्स्ट तुम्हाला बघायचं असतं, ह्या मी सांगायचं काम नाही की याची क्वालिटी का आहे.
आणि दोन्ही भाषामध्ये जे टेक्निकलचे प्रश्न आहेत दोन्ही भाषामध्ये फुल लेंथ टेस्ट आहेत विशेष म्हणजे त्याच्यातल्या 7 ते 8 टेस्ट फुल लेंथ आहेत. जो पॅटर्न सध्या IBPS विचारत आहे ना तो पॅसेज तुमच्या त्यांच्या जे रिझनिंगचा मॅथ आणि हे एक्सप्लेनेशनसुद्धा मी इथं दिलेलं आहे. तर हे बघा, तुम्हाला सांगायची गरजच नाही, याची क्वालिटी काय आहे सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला 1000+ मुलांनी या टेस्ट सिरीज घेतलेल्या आहेत. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायच्या आहेत व्हरायट्या. आपल्या दुसरा जे आपण व्हरायटी बघत आहे ती आहे पुसा हरित. आता पुसा हरित ही नाव आपल्याला लक्षात आहे, हरित म्हणजे काय तर पूर्ण ते हिरवं असणं म्हणजे पालक, हे लक्षात राहते पुसा हरित. पण आर्क हरित म्हणलं की पुन्हा आपण कन्फ्युजिंग होतो. आर्क हरित आहे बिटर गार्ड्स, ज्याला आपण कार्ल असं म्हणतो, अलग लक्षात, त्याला आपण काय म्हणतो कार्ल म्हणतो, अलग लक्षात. तर आर्क हरित ही कार्ल्याची व्हरायटी आहे, तर पुसा हरित ही पालकाची व्हरायटी. ह्या PDF याच्या मी टाकून देणार आहे, ज्याने आपल्या टेस्ट सिरीज घेतलेल्या आहेत त्या सगळ्यांना त्या PDF मी देणार आहे याची. ओके, त्याच्यानंतर एक हरित आहे बघा, एक पुसा हरित, एक आर्क हरित आणि एक हरित. आता पुसा हरित ही कशाची आहे तर पालकाची आहे, आर्क हरित कशाची आहे तर आर्क हरित ही बिटर गार्डची आहे, कारल्याची आहे, अलग लक्षात. आणि निस्ता हरित म्हटला तर तो सुद्धा कशाची आहे तर भोपळ्याची आहे. म्हणजे भोपळ्याचे आपण जे बघितले होते तर इथं पुसा नवीन सुद्धा सांगितलं होतं, पण इथं अजून हरित ही भोपळ्याची सुद्धा एक जात आहे. ओके, नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला पुसा पितांबर. आता पुसा पितांबर कशाची आहे, आंब्याची आहे. पुसा पितांबर कशाची आहे मित्रांनो, आंब्याची आहे. आणि आर्का पितांबर कशाची आहे तर ओनियनची आहे. बघा, पुसा पितांबर ही आंब्याची आहे, आर्का पितांबर ही कशाची आहे तुमची, आर्का पितांबर तुमची कशाची आहे मित्रांनो तर कांद्याची आहे, अलग लक्षात. नेक्स्ट नेक्स्ट आहे पुसा विकास. पुसा विकास म्हणजे पंपकिन. पंपकिन म्हणजे ह्या आपल्याला माहिती आहे पंपकिन. तर ह्यो जे काही पुसा विकास आहे तर हे पंपकिन, याला काय काय ठिकाणी कलिंगड, कलिंगड नाही आहे आपलं काय म्हणतात याला मराठीत काय म्हणतात मित्रांनो, म्हणजे आपल्या इकडं वापरतात खानदेशामध्ये याची भाजी खूपच चांगली केली जाते पंपकिनचं. तुम्ही मला कमेंट्समध्ये टाका, मला सध्या आठवण नाही. काशीफळ, हां काशीफळ म्हणतात, काशीफळ काशीफळसुद्धा म्हणतात याला, अलग लक्षात. तर पुसा विकास, पुसा विकास याला जी आहे ती पंपकिन, ज्याला काशीफळ आपण म्हणू याची आहे. आणि आर्का विकास, तर आर्का विकास कशाची आहे टोमॅटोची आहे. आर्का विकास कशाची आहे टोमॅटोची आहे. पुसा विकास कशाची आहे तर पंपकिनची आहे, अलग लक्षात. नेक्स्ट पुसा ज्योती. आता पुसा ज्योती जी बघितली आहे तर ते आपण पालकाची आधी एक बघितली होती, तर पुसा हरित बघितली होती. आता इथं पुसा ज्योती आहे, तर पुसा ज्योती जी आहे तर पुसा ज्योती ही पालकाची आहे. आणि आर्का ज्योती, आर्का ज्योती कशाची आहे टरबुजाची आहे, कलिंगड म्हणतो आपण त्याला, वॉटरमेनल, अलग लगता. त्या आर्का ज्योती कशाची आहे तर बघा, इथं आर्का नाव आलेलं आहे. जिथं जिथं आता आर्का नाव येईल तिथं तिथं तुमचा कन्सेप्ट क्लिअर, अलग लक्षात, कन्सेप्ट क्लिअर. आणि अशा गोष्टी एकदा तुम्ही जर ऐकल्या ना तर तुम्ही ऑलवेज म्हणजे लॉंग टाईमसाठी हे तुमच्या लक्षात राहील, अलग लक्षात. तर ह्या पुसा ज्योती आणि आर्का हरित, आता तुम्हाला वाटत असेल सर कन्फ्यूज होत आहे, पण एक दोनदा वाचा तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही, एकदा दोनदा याला नक्कीच वाचा. कारण एक क्वेश्चन, हा दुसरी गोष्ट की एक क्वेश्चनाचा ज्याला इम्पॉर्टन्स आहे तोच या लिस्टमध्ये राहील, अलग लक्षात. नेक्स्ट पुसा गौरव. पुसा गौरव कशाची आहे तर पुसा गौरव आहे टोमॅटोची. पुसा गौरव टोमॅटोची आहे. तर आर्का गौरव कशाची आहे कॅप्सिकम. कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची, अलग लक्षात. आर्का गौरव कशाची आहे कॅप्सिकमची आहे. पुसा गौरव कशाची आहे तर टोमॅटोची आहे, ह्या आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे आता बघा ह्या कोमल. एक हे पुसा कोमल, एक हे पंजाब कोमल, एक हे आर्का कोमल. आता बघा तीन येतं, तर बघा तिन्ही बिन हे तुम्हाला इमेज सुद्धा दिलेले आहेत, निसत्याचा असं व्हरायट्या नाही सांगितल्या आहेत, अलग लक्षात. त्याला मेहनत लागते मित्रांनो, सहजासहजी नाही हे होत. त्याच्यामुळे नक्कीच लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या, कारण नवीन आता एक आपला व्हिडिओ येत आहे तो म्हणजे कायद्यावर. ओके, तर बघा पुसा कोमल जी आहे तर ती चवळीची आहे, पुसा कोमल चवळीची आहे. आणि पंजाब कोमल ही बॉर्डर गार्डची आहे, अलग लक्षात. पंजाब कोमल ही बॉर्डर गार्डची आहे भोपळ्याची. त्याच्यानंतर आर्का कोमल जी आहे ती फ्रेंच बीन आहे. आर्का कोमल कशाची आहे फ्रेंच बीनची आहे आर्का कोमल. ओके, नेक्स्ट आहे पुसा शीतल. आता पुसा शीतल आणि आर्का शीतल. पुसा शीतल जर म्हटलं तर ती टोमॅटोची येते. टोमॅटोचा जवळपास 3-4 व्हरायटी बघितल्या आहेत आपण आतापर्यंत. पुसा शीतल बघितली ती बघितली टोमॅटोची बघितली. आर्का शीतल जी बघत आहे तर ती बघत आहे काकडीची. आर्का शीतल बघत आहे ती बघत आहे आपण काकडीची, अलग लक्षात. पुसा शीतल ही बघत आहोत टोमॅटोची, आर्का शीतल बघत आहो काकडीची. ओके, नेक्स्ट आहे शीतल. निस्त शीतल जर आली तर ती आपली काकडीचीच आहे. त्याच्यानंतर एक आहे पंत अनुपम. आता पंत अनुपम ही फ्रेंच बीनची आहे. पंत अनुपम ही फ्रेंच बीनची आहे. तर पुसा अनुपम ही ब्रिंजॉलची आहे. पुसा अनुपम कशाची आहे ब्रिंजॉलची आहे. त्याच्यानंतर पुसा अनमोल. पुसा अनमोल ही वांग्याची आहे. पुसा अनमोल कशाची आहे मित्रांनो वांग्याची आहे. त्याच्यानंतर हिसा अनमोल. हिसा अनमोल ही टोमॅटोची आहे, म्हणजे टोमॅटोच्या 5 व्हरायट्या बघितल्या.
इकडं आर्का मोहिनी ही कॅप्सिकमची आहे, आर्का मोहिनी ही कॅप्सिकमची आहे, तुमची लक्षात ठेवा. याची PDF देत आहो मी आपल्या टेलिग्रामला, कारण विकास योजनाचे जसं तुम्हाला फ्री PDF दिला तशी ही बिन PDF देत आहे, अलग लक्षात. त्याच्यानंतर रोहिणी, रोहिणीची ही एक रिजगाड जो शिराचा दोडका असतो त्याची आहे रोहिणी, रोहिणी ही रिजगाडची आहे. तर पुसा उज्ज्वला आहे तर कोवळ्याची आहे, अलग लक्षात. पुसा उज्ज्वला ही कोवळ, कोवळा म्हणतो आपण त्याला, पुसा उज्ज्वला ही कशाची आहे, कोवळ्याची आहे. तर रोहिणी ही कशाची आहे, तर रोहिणी ही आहे रिजगाडची. मित्रांनो व्हेजिटेबल्समध्ये काय करा, त्याच्या फॅमिल्या वगैरे लक्षात ठेवा आणि बॉटनिकल नेम लक्षात ठेवा, त्याच्यावरच त्याच्यावर प्रश्न राहील त्याचा. ओके, नेक्स्ट आहे आर्का उज्ज्वल. आर्का उज्ज्वल ही ओनियनची आहे. पंतबहार, पंतबहार ही टोमॅटोची आहे. तर आर्का बहार ही बॉटल गार्डची आहे आणि पंजाब बहार ही ब्रिंजालची आहे. तर हे ह्या त्या आपल्या याच्यामध्ये व्हेरायटी आहेत. त्याच्यानंतर वर्षा उपहार, वर्षा उपहार ही ओक्रा भेंड्याची आहे. तर पुसा उपहार ही टोमॅटोची आहे, पुसा उपहार टोमॅटोची आहे. तर टोमॅटोच्या भरपूर व्हेरायट्या आहेत. तर पुसा उपहार ही टोमॅटोची आहे, तर वर्षा उपहार ही आर्काची आहे. पुसा उपकार ही ब्रिंजालची आहे, पुसा उपकार ही ब्रिंजालची आहे. आणि पुसा रुब्बी ही टोमॅटोची आहे, पुसा रुब्बी ही टोमॅटोची आहे. म्हणजे एक रुब्बी नावाची व्हेरायटी आहे, मला कमेंट्समध्ये टाका तुम्ही, एका फळाची आहे जे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे त्या ग्रो केल्या जाते. तर ते फळ तुम्हाला रुब्बी नावाची एक व्हेरायटी आहे, तर ती तुम्ही टाकू शकता कमेंट्समध्ये टाका कोणती आहे. तर पुसा रुब्बी हे टोमॅटोची आहे. पण जर आपण बघितलं तर रुब्बी जर बघितलं नसतं, रुब्बी जर बघितलं तर रुब्बी फक्त आहे तुमची पोमेन ग्रेंड, कशाची आहे पोमेन ग्रेंड, डाळिंबाची. रुब्बी कशाची आहे, डाळिंबाची आहे. आणि पुसा रुब्बी कशाची आहे, टोमॅटोची आहे. त्याच्यानंतर सुपरस्टार ही रोजची आहे, सुपरस्टार कशाची आहे, रोजची आहे. तर फ्रेंडशिप कशाची आहे, ग्लॅडिओलस. तर फ्रेंडशिप कशाची आहे, ग्लॅडिओलसची आहे. तर फ्रेंडशिप कशाची आहे मित्रांनो, ग्लॅडिओलस. म्हणजे काय करा तुम्ही, ज्यावेळेस वाचताना तर त्यावेळेस त्याची इमेज बिन बघायचा कायमस्वरूपी. तर परीक्षेला तर आपल्याला लक्षात राहील, पण कधी आपल्याला असं आपण बघतो डिफरंट टाईपचे फ्रुट्स म्हणजे फ्लावर्स, पण आपल्याला नाही आयडेंटिफाय करतात, नाही त्याची फॅमिली सांगतायत, अलग लक्षात. फ्लावरचं बिन बघायचं आपल्याला हे. तर बघा फ्रेंडशिप कशाची आहे, ग्लॅडिओलसची आहे. सुपरस्टार कशाची आहे, रोजची आहे. तर हे झालं आहे आपला आजचा सेशन शॉर्टमध्ये, ज्या ह्या व्हेरायटी याच्यासाठी घेतल्या, कारण ते तुम्हाला कन्फ्यूज होणाऱ्या आहेत, त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या व्हेरायट्या घेतलेल्या आहेत मित्रांनो. ओके, तर आज ह्या सगळ्या व्हेरायटीची तुम्हाला एक PDF टाकून देत आहे. लवकर नेक्स्ट आपलं जे लेक्चर राहील ते राहील हे कायदे, कायद्यावर एक मस्त वन लाईनर एक लेक्चर घेऊन येणार आहे, जे केल्यानंतर तुम्हाला प्रश्न जाणार नाही. आपल्या टेस्ट सिरीज हे 2 दिवस ऑफर चालू आहे, तुम्ही 2 दिवसात टेस्ट सिरीज घ्या. तुम्हाला विकास योजनेच्या PDF सुद्धा त्याच्यासोबत फ्री देत आहे. ही PDF टाकत आहे, अजून एखादी PDF त्याच्यामध्ये तुम्हाला टाकून देईल, कारण वेळ महत्वाची आहे, माहिती आहे. पैसा आपल्याला तेवढाच महत्वाचा, पण वेळासोबत आपल्याला हे महत्वाचं, कारण वेळेतला महत्व द्या, कारण आता एवढी ऑपॉर्च्युनिटी आली आहे, पुढे येईल न येईल. त्याच्यामुळं कॉन्सन्ट्रेशननं फोकस करून अभ्यास करा, बाकी जास्त. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स ठेवा, स्वतःचा कॉन्फिडन्स ठेवा. तर आपल्या यूट्यूब चॅनल, आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते सुद्धा जॉईन करा. त्याच्यासाठी तुम्हाला टाईप करायचं आहे टेलिग्राम चॅनलला, काय टाईप करायचं, कृषी सेवक, कृषी सेवक 2 असं टाईप करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, जवळपास 29,000 सबस्क्रायबर त्याला आहे, तर ते सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या. तर आज आपण इथं थांबू तोपर्यंत. ओके, नेक्स्ट व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येतो.